हॅलो एवरीवन, तर आज आपण एकदम इझी आणि डिलिशियस असं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला इथे फ्रेश फ्रूट्स लागणार आहेत. तर मी इथे एक ॲपल, मोसंबी, डाळिंब आणि थोडी द्राक्ष घेतलेत. एक लिटर दूध घेतलं आहे आणि हे बाकीचे सगळे फ्रूट्स आपण कट करून घेतले आहेत. ॲपल पीसेसमध्ये कट केले आहेत, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी हे सुद्धा कट करून घेतले आहेत. 4 टेबलस्पून साखर घेतली आहे आणि 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे. तर आता सर्वात आधी आपण दूध गरम करून घेणार आहोत. दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तसं थोडं थोडं दूध बॉईल व्हायला लागेल तेव्हा कस्टर्ड पावडरमध्ये टोटल 6 टेबलस्पून इतकं दूध काढून घ्यायचं आहे. त्याच्यात अजिबात गुठळ्या नसल्या पाहिजेत. हे एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. बाकीच्या दुधात आपण साखर घालायची आहे आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी काढून घेतली की मग गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्या कस्टर्ड पावडरचं मिक्सर ॲड करून परत गॅस 2 ते 3 मिनटांसाठी ऑन करून हे सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता हे थोडं थोडं घट्ट व्हायला लागेल. 2 ते 3 मिनटांनी आपण गॅस बंद करून याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यावर आपण ह्याच्यात द्राक्ष, ॲपल, मोसंबी आणि डाळिंब हे ॲड करणार आहोत आणि हे फ्रीजमध्ये आपण 4 ते 5 तास सेट व्हायला ठेवून देणार आहोत. एकदम चिल्ड करून आपण हे कस्टर्ड सर्व करणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित थंड करून घेणार आहोत आणि आपला कस्टर्ड रेडी झालेला आहे. हे मस्त थंड थंड कस्टर्ड आपण सर्व करू शकतो. सो मी हे 1 लिटर दुधाचं साधारण 8 लोकांना होईल इतकं कस्टर्ड बनवलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. सो आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच रेसिपीज एन्जॉय करत रहा. थँक्यू.